नवनीत राणा आणि रवी राणा महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य बायको खासदार आणि नवरा आमदार ते सुद्धा अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणलाय एका बुलेट वरून फिरणारं हे आमदार खासदार दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी होणारे वाद या मुद्द्यांवरून होताना दिसून येते मात्र या लोकसभेला राणा यांच्या घरातून खासदारकी वजा होण्याची शक्यता आहे आणि याची काही कारण सांगता येतील तर नेमकी कोणती आहेत हीच कारण आणि राणा नाही तर मग कोण याच प्रश्नांचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा नवनीत राणा यांची खासदारकी वजा होण्यामागचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे राणा यांचं जात प्रमाणपत्र अमरावती लोकसभा मतदार संघ हा एस सी अर्थात अनुसूचित जातीसाठी राखीव आहे जात प्रमाणपत्र आधारे लढवल्यात पण दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्रावर खासदार अनंतराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला उच्च न्यायालयात हा खटला चालला आणि त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला त्यानंतर राणा यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण आता सर्वोच्च न्यायालयातही राणा यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द झाल्यात जमा आहे वडिलांच्या पंजाबमधील चामार जातीच्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात मोची जातीचं नवीन प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही असं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितले ज्या शिंदे सरकारच्या बाजूने राणा सध्या आहेत त्याच सरकारनं अशी भूमिका घेतल्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे नवनीत राणांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रानुसार ते शीख आहेत मात्र मागासवर्गीय नाहीयेत सोबतच त्यांच्या आईचं रेशन कार्डही इंटरपोलेटेड असल्याचं आढळून आले शिधापत्रिकेत जातीचा उल्लेख नसतो थोडक्यात राणांचं जात प्रमाणपत्र रद्द करताना मुंबई उच्च न्यायालयाने ज्या कागदपत्रांवरती विश्वास ठेवला होता त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने हे विश्वास ठेवल्या आता दिसून येते आता राणा यांचा गेम होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचा भाजपमध्ये नसलेला प्रवेश नवनीत राणा यांनी दोन हजार चौदाची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर लढवली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली त्यांनी निवडून आल्यानंतर काही महिन्यातच आपली भूमिका बदलून भाजपसोबत जाण्याचं पसंत केलं आताही विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना अद्यापही त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाहीये आहे त्यामुळे त्या भाजपचा पाठिंबा मागू शकतात पण भाजपच्या निष्ठावंतांसाठी राणा यांना पाठिंबा देणं भाजपच्या निष्ठावंतांना मंजूर नाहीये अमरावतीमध्ये आतापर्यंत भाजपचा एकदाही खासदार निवडून आलेला नाही अमरावती जिल्ह्यातही धामणगाव रेल्वे वगळता भाजपचा दुसरा आमदार नाहीये याशिवाय विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला जनाधार असूनही त्या संधीचं विजयात रूपांतर करू शकलो नाही हे शल्य भाजपच्या नेत्यांना आहे त्यातूनच भाजपनं अमरावतीमध्ये पर्यायी नेतृत्व देण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत दोन हजार होऊनही भाजपनं अनिल बोंडे यांना राज्यसभेवर पाठवलं तर श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेवर पाठवलं आता पर्यायी नेतृत्व असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन काय साध्य दे होणार आणि जर त्या भाजपमध्ये आल्या तर विचार करता येऊ शकेल पण तरीही बाहेरून आलेल्या किंवा बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊन आणि पाठिंबा देऊन काय साध्य होणार याशिवाय निष्ठावंतांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का असे सवाल आता विचारले जात आहेत स्वतः राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनीही अमरावतीमध्ये परका नको तर कमळावरीलच उमेदवार पाहिजे अशी भूमिका घेतलीय आता तिसरं कारण आहे ते म्हणजे खुद्द शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावती हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे इथून एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असा पाच वेळेस शिवसेनेचाच उमेदवार निवडून आलाय त्यात अनंतराव अडसूळ हे सलग दोन वेळेस निवडून आलेत गतवेळी नवनीत राणा यांनी त्यांचा तीस हजार मतांनी पराभव केला होता पण आता अडसूळ यांनी या मतदार संघावर पुन्हा एक वेळेस दावा ठोकलाय तर अनंतराव अडसूळ या मतदारसंघातून महायुतीमधून निवडणूक लढवणार आहेत असं शिवसेनेचे सचिव आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी सांगितले आणि जर हा दावा मान्य झाला तर राणा यांचं गणित इथून बिघडू शकतं कारण महाविकास आघाडीची बंद झालेली दारं आणि महायुतीमध्ये अडसूळ यांचा दावा यामुळे राणा यांना लोकसभा गाठायची असल्यास खडतर संघर्ष करावा लागण्याची आता चिन्ह आता चौथ्या क्रमांकाचं कारण आहे ते म्हणजे सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींशी घेतलेलं वाकड राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षाच्या काळात अमरावतीमधील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडं घेतले भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार प्रवीण पोटे पाटील आणि राणा दाम्पत्याचं फारस जमत नाही मागे एकदा जाहीर सभेत रवी राणा यांनी पाटील यांना अर्वाच्च भाषा वापरली होती आणि तिथूनच यांच्यातील वादाला सुरुवात झाली याशिवाय प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्याशी वर्षभरापूर्वी झालेला राणा दाम्पत्याचा वाद आणि या दोघांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक ही आख्या महाराष्ट्राने पाहिली होती एकतर ते किंवा आम्ही अशी भूमिका त्यावेळेस बच्चू कडूंनी घेतली त्यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली त्यामुळे आता बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्याचं काम करण्यास सक्षेल नकारे नवनीत राणा यांना गतवेळी ज्या मेळघाटने तारलं होतं तिथंच आता प्रहारचे आमदार असून प्रहार न कडू यांचं काम करण्यास नकार दिला तर ते त्यांना अडचणीचं ठरू शकतं राणा गतवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आल्या होत्या त्यावेळी काँग्रेस अमरावती तिवसा आणि दर्यापूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये राणा यांना घसघशीत आघाडी मिळवून दिली होती मात्र आता नवनीत राणा या भाजपसोबत असल्यानं आणि मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या चिखलफेकीमुळे त्यांना महाविकास आघाडीची दारं सुद्धा बंद झाली त्यामुळे या स्थानिक नेत्यांकडूनही त्यांना मदत मिळणार नाहीये आणि याच समीकरणामुळे राणा यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग आता खडतर असल्याचं दिसून येत आहे आता पाचव्या क्रमांकाचं कारण आहे ते म्हणजे मतदारांची नाराजी राणा दाम्पत्य गतवेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणा यांना निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं मात्र निवडून येताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनीही भाजपसोबत जाणं पसंत केलं त्यातूनच त्यांनी अमरावतीच्या मतदारांची नाराजी ओढवून घेतल्याचं अमरावतीचे पत्रकार सांगतात याशिवाय राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये केवळ चमकोगिरी करत अशी सुद्धा टीका त्यांच्यावर केली जाते विकास कामांपेक्षा हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाचा मुद्दा यातच त्यांनी पाच वर्ष खर्ची घातलीत असं अमरावतीकरांचं मत आहे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर केलेला प्रकार हा बहुतांश अमरावतीकरांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पसंत पडला नव्हता मात्र त्यातूनही काही कामं केलीच तर ती कामं तीस टक्के आणि त्या कामांचा प्रचार हा सत्तर टक्के असतो पाच वर्षात अमरावतीकरांच्या हाताला फार्स काही लागलेलं नाहीये जिल्ह्यात राणा यांनी एकही मोठं विकास काम केल्याचं दिसून येत नाही अशी सुद्धा टीका त्यांच्यावर केली जाते एकूणच काय तर जात प्रमाणपत्रापासून ते मतदारांच्या नाराजीपर्यंत हे सगळेच फॅक्टर नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत राणा या दुसऱ्यांदा लोकसभा गाठणार की पहिल्याच पाच वर्षात त्यांचा गेम होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी